नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या वर्गातील आपल्याला उपास या पाठाबद्दल माहिती पाहिजे आहे उपास या पाठाचे लेखक आहेत पु ल देशपांडे यांचा उल्लेख या अगोदरच्याही पाठात आलेला आहे पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचं साहित्य पाहू आपण आता थोर मराठी साहित्यिक विनोदी लेखक नाटककार प्रवास वर्णनकार चतुरस्थ कलावंत सूक्ष्म निरीक्षण मार्मिक आणि निर्मळ विनोद तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कारिकपणे उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखनविषयक तुका म्हणे तुझं आहे तुझं पासी अंमलदार सुंदरमी होणार ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके सदू आणि दादू विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह खोगीर भरती असामी असामी खिल्ली बटाट्याची चाळ हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह अपूर्वाई उर्वरंग जावे देशा इत्यादी प्रवास वर्णने व्यक्ती आणि वल्ली गणगौत मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे अशा या च चतुरस्त्र कलावंताचं साहित्यकाराचा आज आपल्याला उपास या पाठाचा अभ्यास करायचा आहे आता उपास या पाठावरची मध्यवर्ती कल्पना काय आहे की मध्यमवर्गीय व्यक्तींचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणारे व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात याचं मजेदार चित्रण प्रस्तुत लेखक पु ल देशपांडे यांनी केलेलं आहे आता उपास उपास उपोषण न खाता पिता राहणे थोडक्यात काय तर इंग्लिशमध्ये त्याला डाएट असं म्हणतात पा इथं लेखक सांगतात की माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे उगीच हात दाखवून अवलक्षण आहे पेललं नाही तेव्हा खाजगी झालं अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो एकशे एक्क्याऐंशी पौंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काहीच वाटत नव्हते मी पूर्वीसारखा गाठ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता घोरत्तर असता रात्रभर अशासारखी दुरु दुरुत्तरे ती मला करत असत पहा या परिच्छेदामध्ये लेखकाने उपास करायचं ठरवलेलं आहे का तर त्यांनी स्वतःचं वजन केलेलं होतं त्यांचं वजन झालेलं होतं तब्बल एकशे एक्क्याऐंशी एक पाऊंड म्हणजेच ब्याऐंशी पाऊंड एकशे चौऱ्याहत्तर किलो झालेलं होतं आणि हे कार्ड त्यांच्या डोळ्यापुढं नाचत होतं आता हे वजन मला कमी केलंच पाहिजे असा त्यांनी मनाशी निश्चय केला असा मनाशी निश्चय केल्यानंतर ते ज्या चाळीत राहत होते पूर्वी कसं असायचं छोटे छोटे घरं असायचे चाळी असायच्या आणि त्या चाळीमध्ये ते राहायचे मग त्यांच्या उपोषणाची उपासाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता त्यांनी लोक त्यांना उगंच नावं ठेवू लागले ते म्हणाले कशालाही भानगड करता उगीच आपणहून कशाला संकट ओढवून घेता हात दाखवून अवलक्षण म्हणजे आपणहून संकट ओढवणं पेल नाही तेव्हा खाजगी झालं सहन झालं नाही तर वैयक्तिक कशाला करायचं अशी वाक्य लेखकाच्या कानावर येऊ लागली पण लेखकानं एकदा निश्चय केलाच होता की मी उपास करणार म्हणजे करणार मी कुणच्या कुणाच्याही भिकेला ह हार घालणार नव्हतो किंवा कुणाचीही मी पर्वा करणार नव्हतो मला फक्त माझं वजन कमी करायचं होतं आणि या विचारानं माझी झोप कमी झाली होती आणि लेखक म्हणतात बघा की लेखकांना वाटायचं की झोपलं नाही तर आपण वजन कमी होईल म्हणून लेखकाला उगीच मनातल्या मनात वाटायचं की मी आज झोपलो नाही तर माझं कमी होई वजन होईल पण मी पूर्वीसारखा काळ झोपतही नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता घोरत असता रात्रभर अशा सारखी दुरुत्तरे ती मला करत असे पहा इथं आता लेखकाच्या पत्नीनंच काय केलेलं आहे की त्यांच्या उपासाची अवहेलना केली आहे की त्यांची पत्नी त्यांना म्हणते की तुम्ही रात्रभर गाढ झोपत असता घोरत असता आणि जागे असतात असं तुम्हाला कोण म्हटलं अशी त्यांना वेगवेगळी उत्तरे मिळू लागली आता या पाठामध्ये वेगवेगळ्या लोकांनी त्यांना कोणकोणते कौन सल्ले दिले त्यांच्यावर कोणकोणता कौन अनुभव आला याचं वर्णन लेखकानं केलेलं आहे पहा लेखकानं कोणता संप संकल्प केला होता उपास करायचा मग दोन महिन्यात पन्नास पाऊंड वजन कमी करून दाखवीन तरच खरा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो लेखकानं काय केलं मग कुणाच्याही टीकेला भीक न घालता निंदा आ, केली तरी त्या निंदेकडं दुर्लक्ष करून त्यांनी मी आता माझं वजन कमी करणारच अशी प्रतिज्ञा म्हणजेच एखादं काम पूर्ण करण्याचा ठाम निर्धार त्यांनी घेतला आणि आहारशास्त्रावरच्या पुस्तकामध्ये डोके घालू लागलो म्हणजे आहार कसा घ्यावा काय नाही याबद्दलची माहिती ते सगळ्याकडून मिळू मिळू लागले प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे जीवनसत्व असणारे पदार्थ चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या तर या बघा आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारी भेटू लागले आता लेखकाच्या गल्लीमध्ये काय झालं की रोज लेखकाने उपास करायचं ठरलं हे गल्लीत सगळ्यांना कळलं त्यामुळे लेखकाला जो जो व्यक्ती भेटेल ते तो ते त्यांना वेगवेगळे वे उदाहरण देऊ लागले किंवा तुम्ही हे सोडा ते सोडा वेगवेगळे वे त्यांना सल्ला देऊ लागले परंतु ज्या आमच्या चाळीतल्या चाळ याचा अर्थ गल्ली चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली म्हणजे ज्या लोकांनी सुरुवातीला लेखकाला नावं ठेवली काय उपास करता आपणहून कशाला संकट ओढवून घेता असे ज्या लोकांनी लेखकाला नावं ठेवली तीच लोकं त्यांचा निर्धार पाहून त्यांना सल्ले देऊ लागली आता पहा परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली त्यांनीच अवहेलना करणे म्हणजे अपमान करणे तर त्यांनीच मला आ, सल्ला दिला उदाहरणार्थ शोकाजी त्रिलोकेकर हे त्यांच्याच गल्लीतले राहणारे त्यांचे शेजारी यांनी त्यांना नावं ठेवले होते मग आता बघा काय सांगितलं त्यांनी तुला सांगतो मी पंत डाएट कर बटाटा सोड बटाट्याचं नावच काढू नको त्यांनी कोणता सल्ला दिला सोकाजी लवकरणी लेखकाला की तुम्ही बटाटा सोडा कारण बटाट्यामध्ये खूप आपलं वजन वाढतं त्यामुळे तुम्ही बटाटा खाऊ नका हो म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं नुसतं तर चाळीत राहतो म्हणा बटाट्याची चाळ म्हणू नका आता तुम्ही म्हणाली तर बटाट्याच्या चाळीचं नाव काय दिलेलं आहे तर बटाट्याची चाळ हे लेखकाचं एकपात्री विनोदी नाटक आहे आणि त्यातूनच हा प्रसंग त्यांनी घेतलेला आहे वजन वाढेल खिकीखिकी जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही नेहमी तिरके बोलायचेच म्हणजे काय तिरके बोलणे म्हणजे उपरोधिक बोलणे टोचून बोलणे तर ते काय म्हणायचे जनोबा रेगे की तुम्ही बटाटा खाऊ नका ते नेहमी त्यांना तिरके बोलायचे आणि टोचून बोलायचे त्रिलोकेकरणी सांगितलं बटाटा सोडा पण सोकाजीने त्याला परस्पर जामून टाकलं हे इडियट सगळ्याच गोष्टी जोक काय मारतोस नेहमी मी सांगतो पंत तू बटाटा सोड मी काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली बघा आता लेखकाला ज्या ज्या व्यक्ती त्यांच्या गल्लीमध्ये भेटत वेगवेगळे सल्ला द्यायला लागले पंत लेखकांना त्यांच्या गल्लीतले लोक पंत असे म्हणायचे बटाट्याचं ठीक आहे पण पंत आधी भात सोडा एक सल्ला एक अगोदरचे गृहस्थ भेटले त्यांनी बटाटा सोडायचा सल्ला दिला आता दुसरे गृहस्थ भेटले त्यांनी बटाटा सोडायला सांगितलं भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं हो आमच्या कोकणात सगळे भात खातात कुठं आहेत लठ्ठ तुम्ही डाळ सोडा काशीनाथ नाडकर्णी मग आता सोकाजीने सांगितलं की तुम्ही बटाटा सोडा एकानं सांगितलं की तुम्ही भात सोडा एका मग काशीनाथ नाडकर्णी हे कोकणातले गृह असतं पण ते काही कामानिमित्त ते त्यांच्या चाळीमध्ये राहत असत लेखकाच्या शेजारीत तेव्हा काशीनाथ नाडकर्णी म्हणाले उगं काही म्हणू नका हो भात खाल्ल्यानं कुठं काही लठ्ठ होतं का हां आम्ही आमच्या कोकणात तर भातच खातो त्यामुळे आम्ही काही सगळे काही लठ्ठच आहात का, का? दुसरं मुख्य म्हणजे साखर सोडा मी सांगू का मीठ सोडा लोणी तूप सोडा एका आठवड्यात दहा पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलील आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं बघा आता काशीनाथ नाडकर्णीनं ना सांगितलं की भात खाल्ल्यानं थोडंच वजन कमी होतं अजून लेखकाला एकानं सल्ला दिला की साखर सोडा मीठ सोडा तळलेले पदार्थ सोडा म्हणजे आणि अजूनही एक सल्ला दिला की लोणी तूप सोडल्यामुळं आम काय सांगितलं की एका आठवड्यात दहा पाऊंड म्हणजे चार पॉईंट चोपन्न किलो वजन माझं कमी झालं असं आमच्या हेडक्लार्कच्या वाईफचं घटलं लेखक ज्या ऑफिसमध्ये काम करत होते हेडक्लार्क म्हणजे मुख्य लिपिक तर तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा बाबू काका हे बाबू काकांनी तळलेले पदार्थ सोडण्याचा त्यांना उपदेश दिला दिवसा झोपणं सोडा खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा बसून बसून वजन वाढतं बघा बसून बसून वजन वाढतं बघा असं एकानं सल्ला दिला की लेखकानं या पाठात उपास करायचा निश्चय केल्यावर त्यांचा निश्चय ढळण्यासाठी वेगवेगळ्यांनी वेग निंदा केली पण लेखकाचा निश्चय बघून त्याच लोकांनी ज्या लोकांनी निंदा केली होती त्या लोकांनी लेखकाला अनेक वेगवेगळे वेग सल्ले दिले काय काय सोडा काय करू नका काय नाही हे त्यांना सांगितलं मी मात्र या सर्वजणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते म्हणतात ना ऐकावे जनाचे जनाचे आणि करावे मनाचे त्याप्रमाणे लेखकानं काय केलं की सगळ्यांचं सगळं ऐकून घेतलं पण पहिला उपाय म्हणून मी एक आहार परिवर्तन सुरू केला आणि आहार परिवर्तन सुरू केला म्हणजेच रोजच्या खाण्याच्या पदार्थात बदल केले मी आणि लोकांचं लोकं काय सांगतात हे करा ते करा हे करा पण मी काय केलं की माझ्या मनाचाच निश्चय केला आणि रोजच्या आ, आ खाण्याच्या पदार्थात मीच स्वतः बदल केले काय केले बघा साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिनसाखरेचाच चहा सुरू केला असं म्हणतात की साखर खाल्ल्यानं वजन वाढतं म्हणून लेखकानं काय केलं की आधी साखर सोडली कॅलरीज अन्नपदार्थातून मिळणारे पोषक द्रव्ये प्रोटीनयुक्त पदार्थ जीवनसत्व देणारे अन्न घटक प्रोटीन बघा पहिल्याच दिवशी विशेष फरक वाटला नाही आता लगेच उपास केला आणि लगेच दिवशी दिवशी वजन कमी होतं असं नाही ना घरात साखरबंदी जाहीर केली असं हास्यास्पद वर्णन इथं लेखकानं सगळं केलेलं आहे तर स्वतःला खायचं नाही तर मग दुसऱ्यालाही खाऊ द्यायचं नाही असं लेखकानं ठरवलं आणि घरी त्यांनी साखरबंदीच जाहीर केली साखरच आणायची नाही असं त्यांनी सांगितलं कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली सक्त ताकीद दिली म्हणजे कडक शब्दात समजून सांगितलं की या दिवाळीला एकही एक गोड पदार्थ बनवायचे नाहीत मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडदोड करायचं ते कर असं म लेखकाने आपल्या पत्नीला सांगितलं एवढी सवलत ठेवली एवढी सवलत कोणती मुभा ठेवली की फक्त लेकरांसाठी करायचं मुलांसाठी करायचं आपल्याला करायचं नाही पहिल्या दिवशी मला फरक जाणवायला ला लागला भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते आता ज्याला भात खायची सवय असते त्याला भात न वाढला तर जेवण झाल्यासारखं वाटतच नाही वर्ज्य करणे कमी करणे म्हणून काय केलं लेखकानं फक्त पहिला भात आणि ताक भात ठेवून मधलाच भात वर्ज्य केला जेवायला बसताना आधी भात घेतो आपण नंतर पोळी घेतो नंतर भात अशी जेवायची पद्धत असते तर लेखकानं काय केलं हा मधला भात सोडायचा वर्ज्य केला म्हणजे कमी केला फक्त एकदा भात घ्यायचं त्याने ठरवलं नुसती उकडलेली पालीभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता आता लेखकानं तर उपास करायचं निश्चित केला पण उपास करायचं ठरल्यावर काय करावं लागतं तेलकट भाज्या न खाता उकडलेल्या पालेभाज्या खाव्या लागतात आपल्याला पण ही विचारही त्यांना कल्पना करण्यासारखी नव्हती याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत ही निराळी काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही बघा इथं लेखकाला सांगायचं आहे की त्यांच्या पत्नीबद्दल त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या पत्नी अशा विशेष काही तेलकट वगैरे भाज्या करत नव्हत्या क कर हे त्यांना केव्हा कळलं जेव्हा त्यांनी उकडलेल्या पालेभाज्या खाल्ल्यावर त्यांना ते कळून आलं की ह्या भाजीत आणि आपली पत्नी भाजी करते त्यामध्ये काहीच फरक नाही त्यामुळे आपण रोजच्या भाज्या खाल्लो तरी चालेल असं लेखकाला वाटलं पण समजलं एवढा आता पहा पहिला दिवस सुरळीत गेला लेखकानं कोणता निश्चय केला होता कोणती प्रतिज्ञा केली होती उपास करायचा आपलं वजन कमी करायचं लोकाच्या निंदेला भीक घालायची नाही पहिला दिवस व्यवस्थित गेला त्याने ठरल्याप्रमाणे निश्चय झाला आणि दुसऱ्याच दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला झालं लेखकानं जो संकल्प केला होता संकल्प दुसऱ्याच दिवशी त्यांचा मो कसा मोडला याचं वर्णन या, या परिच्छेदात लेखकानं केलं आहे व्रतभंग म्हणजे व्रत मो व्रत मोडणे म्हणजे नियम मोडणे पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती म्हणजे लेखकाने जसं उप उपास करायचं ठरवलं ही वार्ता जशी त्यांच्या गल्लीत सगळ्या लोकांना कळली तशीच वार्ता त्यांच्या कार्यालयात म्हणजे त्या जी ज्या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी सगळ्या लोकांना कळलं की पंतांनी डाएट करायचं ठरवलं आहे उपास करायचं ठरवलं आहे परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली पहा आता लेखक ज्या ठिकाणी काम करत होते ज्या कार्यालयात काम करत होते तेथील त्यांच्या कलिगला त्यांच्याबरोबरच्या व्यक्तीला प्रमोशन मिळालं होतं म्हणजेच बढती मिळाली होती कोणती अण्णा नाडगौडाला मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्याला साऱ्या विभागाला सेक्शनला म्हणजे त्यांच्या ऑफिसला पार्टी द्यायचं ठरवलं त्यांनी कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूडच घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते आता लेखकानं तर निश्चय केला होता आणि निश्चय करण्यात आता त्यांचा हा दुसराच दिवस होता आणि त्यांना प्रमोशन मिळाल्यामुळं त्यांनी पार्टी दिली होती आणि पार्टीमध्ये सगळे तळलेले पदार्थ होते आचारी कॅन्टीन त्यांच्या तिथलं उप उपाहारगृह तो तिथं खानपान आणि चहा वगैरे करणारा आचारी स्वयंपाक बनवणारा आचारी मग त्यानं काय केलं बघा बरे न खावे तर अण्णा गवडाला वाईट वाटणार त्याला काय वाईट वाटेल वाट वाट बघा बाबा मी प्रमोशन झालेलं ह्याला काही पाहवलं नाही मी पार्टी दिली तर हा खात नाही आहे असं त्याला वाईट वाटणार बिचारा सहा वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता त्यांचा परफॉर्मन्स त्या जाळ्यातून बाहेर पडला होता आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेतच मिठाई घालून आणली होती याचा अर्थ काय एवढा सा एवढी मोठी साखर घालून त्यानं गोड पदार्थ बनवले होते आता घासा घासा गणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या लेखकांना डाईट केलं होतं तळलेले पदार्थ न खायचे गोड पदार्थ न खायचे असं त्यांनी ठरवलं होतं पण लेखक प्रत्येक घास खात होते आणि घास खाता खाता त्यांच्यामध्ये सहस्रावधी हजार कितीतरी कॅलरीज पोटात चालल्यात असा त्यांना भास होत होता त्यामुळे खाल्लेले पदार्थ गोडही लागत नव्हते आता बटाटेवडे होते म्हणजे आणखी कॅलरीज बटाटेवडे म्हणजे तळलेले पदार्थ आणि उपास याला बटाटे पदार्थ वर जे असतात चिवडा अस्सल वनस्पतीतला त्यामुळे आणखी कॅलरीज आणि एवढे सगळे हादळून शेवटी भजेशिवाय पार्टी कसली एवढे सगळे पदार्थ तळलेले खाऊ घालून काय केलं मग शेवटी भजेसुद्धा मागवले त्यांनी या भिकोबा मुसळेच्या म्हणजे त्यांचा कलिक कार्यालयात काम करणारा ऑफिसमध्ये काम करणारा भिकोबा मुसळेच्या टोमण्यामुळे चेकाळून गौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली होती आता त्यानं काय म्हणलं एवढ्यात असतात का पार्टीला म्हणून काय केलं त्यांनी त्यांना त्यांच्या टोमने मारल्यामुळं नाडागौडाने अजून भज्याची ऑर्डर दिली शेवटी मला राहावेना भज्याची सहावी प्लेट उडवल्यावर आता लेखकानं तर निश्चय केला आणि भज्याच्या किती प्लेटा खाल्ल्या त्यांनी सहा प्लेटा खाल्ल्या मी अत्यंत केविलवान्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले आता बघा त्याचा पुढचा भाग मी नंतरच्या सेशनला पाठवते या पाठामध्ये लेखकाने उपास त्यांनी केलेली अवहेलना आणि त्यांचा उपास कसा तडीच गेला नाही याचं वर्णन पुढच्या सेशनमध्ये मी पाठवणार वेग आहे वेगवेगळे प्रसंग त्यांनी या पाठामध्ये आपल्यासमोर लिहिले आहेत मांडले आहेत धन्यवाद